ऑल राईट, मागच्या लेक्चरला आपण इथपर्यंत आलो होतो. ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ आधी बघून घ्या अशी माझी इच्छा आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ग्रामर सेक्शन बघा, बेसिक ग्रामर या नावाचं जे प्लेलिस्ट आहे ती ओपन करा, त्याच्यात तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सुद्धा तुम्हाला ही त्या पहिल्या व्हिडिओची लिंक टाकून देईल, तो व्हिडिओ आधी बघा अशी माझी इच्छा आहे. तर आपण काय शिकलो, विशेषतः जे महत्त्वाचे पॉईंट्स होते ते काय होते, ते होते की कुठलीही लँग्वेज जेव्हा आपण शिकायला सुरुवात करतो तर ती कुठून सुरुवात करतो शिकायला, ती आपण शिकायला सुरुवात करतो अल्फाबेटपासून. ठीक आहे, आपण हेही शिकलो की तो अल्फाबेट्स नसतं, काय असतं ते, अल्फाबेट असतो, तो शब्द प्ल्युरली वापरला जात नाही. तर हे जे अल्फाबेट असतात ते शिकल्यानंतर आपण त्याची पुढची प्रोसेस शिकलो, ती प्रोसेस ही होती की अल्फाबेटपासून काय तयार होतात, अल्फाबेटपासून तयार होतात वर्ड्स. आता हे जे वर्ड्स आहेत ते त्यांच्या फंक्शननुसार, काय बघितलं आपण, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, फंक्शन, त्यांच्या फंक्शननुसार वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये डिव्हाइड केले जातात. ते जवळजवळ 8 ग्रुप्स तयार होतात आणि त्या 8 ग्रुप्सला आपण काय म्हणतो, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो. हे आपण शिकलो, काय म्हणतो आपण त्याला, पार्ट्स ऑफ स्पीच. आणि हे किती असतात, 8 असतात, हे आपण शिकलो. ही महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण शिकलो होतो. आता आपण काय शिकतो आहे, पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला काय शिकायचं आहे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ती समजून घ्या. पुढे आपल्याला क्लॉजेस शिकायचे, पुढे आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स शिकायचं जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे, त्याचबरोबर कॉम्प्लेक्सचं सिम्पल, सिम्पलचं कॉम्प्लेक्स, सिम्पलचं कंपाऊंड, कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स, कंपाऊंडचं सिम्पल आणि कॉम्प्लेक्स, हा जो प्रकार करायचा आहे, हा जो प्रकार शिकायचा आहे, सगळ्या प्रकारचे क्लॉजेस शिकायचे आहे, तर त्याचा हा बेस आहे, लक्षात घ्या. तो सर्वात हाईट म्हणूया आपण ग्रामरची आणि हा बेस म्हणूया. तर हा बेस जर पक्का नसेल आपला तर त्या हाईटवर आपण जाऊ शकत नाही, म्हणून पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मी ठरवलेलं आहे की डिटेलमध्ये व्यवस्थित शिकायचं आहे आपल्याला. फक्त आपल्याला हे नाही शिकायचं की नाउन म्हणजे हे याचं नाव असतं, ते त्याचं नाव असतं, हा प्रकार नाही करायचा आपल्याला. ते आपल्याला आत्मसात करून घ्यायचं, आपल्यामध्ये पूर्णपणे उतरवून घ्यायचं आहे. एकदा आपल्याला उतरवता आलं ते आपल्यामध्ये, तर आपल्याला तो जो प्रकार आहे हाईटमधला तो शिकायला आपल्याला अजिबात जड जाणार नाही. तर काय शिकायचं, आपलं काय शिकलो आपण, अल्फाबेटपासून काय तयार होतात वर्ड्स, हे वर्ड्स जे आहेत ते आपल्या फंक्शननुसार वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये डिवाईड होतात, त्या ग्रुप्सला आपण काय म्हणतो, पार्ट्स ऑफ स्पीच. ठीक आहे, तर हे पार्ट्स ऑफ स्पीच किती असतात, ते असतात 8, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. यातला आपण सुरुवात करणार आहोत पहिला प्रकार. तर पहिला प्रकार आपण जे काही शिकणार आहोत त्यातल्या त्यात हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच, तर याची डेफिनेशन कशी तयार होईल याचा फक्त एक छोटासा फॉर्म्युला सांगतो आणि आपण नाउनला सुरुवात करू. तर काय असेल हा फॉर्म्युला, सर्वात महत्त्वाची गोष्ट, कुठलाही पार्ट्स ऑफ स्पीच म्हटला की तो काय असतो, वर्ड असतो. म्हणून आपण पहिला शब्द काय लिहिणार, अ वर्ड. पुढे काय लिहिणार, विच. आता या ठिकाणी नाउनची डेफिनेशन आहे म्हणून मी इज लिहिणार, परंतु हा इज कंपल्सरी नाही आहे. या ठिकाणी काय येऊ शकतो, या ठिकाणी येऊ शकतो शोज, या ठिकाणी येऊ शकतो यूज्ड. म्हणजे कसं, अ वर्ड विच शोज किंवा अ वर्ड विच इज यूज्ड, अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी थोडे थोडे चेंजेस करू शकतो. तर या ठिकाणी इज येणार आहे कारण आपण काय बघत आहोत, नाउनची डेफिनेशन बनवत आहोत. अ वर्ड विच इज काय, विच इज अ नेम, नेम ऑफ कसलं कसलं नाम असतं ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आणि शेवटी काय म्हणायचं, इज कॉल्ड ॲज, पुन्हा जो पार्ट्स ऑफ स्पीच आपण शिकणार आहोत ते या ठिकाणी लिहायचं. अत्यंत साधी सोपी पद्धत सांगितली डेफिनेशन बनवायची. ही डेफिनेशन वर्ल्ड वाईड कुठेही ॲक्सेप्टेड असेल त्याबद्दल बेफिकीर राहा. अ वर्ड विच इज अ नेम ऑफ डॅश डॅश इज कॉल्ड ॲज डॅश डॅश. काय काय बदल होईल, हा इज असेल किंवा नसेल आणि हा नेम ऑफ हा शब्द असेल किंवा नसेल. समजा प्रोनाऊन असेल तर आपण काय म्हणूया, अ वर्ड विच इज यूज्ड, अ नेम ऑफच्या ऐवजी काय येणार, विच इज यूज्ड, पुढे डॅश डॅश इज कॉल्ड ॲज डॅश डॅश. हे आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण काय करणार आहोत, नाउनच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. का शिकायचं आहे ते आपल्याला, भविष्यातील अत्यंत जे थोडंसं किचकट ग्रामर आहे ते सहज सोप्या पद्धतीने यावं यासाठी. तर चला मग आपण काय शिकूया, नाउन शिकूया. ओके, तर आपण सुरुवात कशापासून करतोय, आपण सुरुवात करतोय नाउनपासून.
काय असतं मग नाऊन? जेव्हा आपण नाऊनची डेफिनेशन सांगत असतो त्यावेळेस आपल्याला त्याचं फंक्शन सांगायचं आहे की तो शब्द कशा कशासाठी वापरला जातो. महत्त्वाचा शब्द कोणता आहे सर्वात पहिला? सर्वात पहिला शब्द आहे महत्त्वाचा, तो म्हणजे पर्सन. पर्सन म्हणजे काय? पर्सन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव. ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीचं नाव सांगत असतो ती व्यक्ती स्त्री असू शकते, ती व्यक्ती पुरुष असू शकते, त्याचबरोबर ते नावापुरतं मर्यादित नसतं. त्या व्यक्तीला अजून काय काय म्हणतात, समजा मुलगा असेल त्याचं नाव आहे तेज ठाकरे, नाव आहे तेज नाव आहे समजा, तर या तेज नावाबद्दल आपण काय काय म्हणू शकतो, तो मुलगा आहे, तो कुणाचा तरी भाऊ आहे, तर मुलगा म्हणजे काय सन, भाऊ म्हणजे काय ब्रदर, म्हणजे त्याच्याशी संलग्नित असणारे इतर कुठलेही शब्द ते सुद्धा काय असतात, नाऊन असतात. त्या पर्सनला इवन नंतर तो नोकरीला लागला, नोकरीला लागल्यानंतर समजा तो बिझनेसमॅन झाला, तर बिझनेसमॅनसुद्धा काय झालं, नाऊन झालं. अशा पद्धतीने त्या व्यक्तीशी संबंधित असणारा कुठलाही शब्द आला तो नाऊन असेल. फक्त त्याचं नाव म्हणजे नाऊन नाही, त्याला त्या व्यतिरिक्त जे जे बोललं जाईल ती प्रत्येक गोष्ट म्हणजे काय असेल, नाऊन. त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे काय, प्लेस. प्लेस म्हणजे गावाचं नाव असू शकतं, ते गाव समजा खेड आहे तर व्हिलेज, व्हिलेजसुद्धा काय झालं, नाऊन झालं. ते गाव समजा शहर आहे तर सिटी, सिटीसुद्धा काय झालं, नाऊन आहे. समजा ते गाव तालुका आहे तर तालुका हा शब्दसुद्धा काय झाला, नाऊन झाला. डिस्ट्रिक्ट आहे, डिस्ट्रिक्टसुद्धा काय झालं, नाऊन झालं. तर समजा ते राज्य आहे, काय ते राज्य, स्टेट. समजा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र हे पण नाऊन झालं, स्टेट हे पण नाऊन झालं, ठीक आहे. किंवा त्याला अजून काही म्हणू शकत असू आपण तर तेसुद्धा काय झालं, नाऊन झालं. आणि तिसरी गोष्ट खूपच सर्वसमावेशक आहे ती म्हणजे थिंग. जगातली प्रत्येक वस्तू यात येणार आहे, जगातली प्रत्येक वस्तू यात येणार. थिंग म्हणजे कुठलीही वस्तू असू द्या, त्या वस्तूला काहीतरी नाव असेल. मग हे नावं वेगवेगळ्या प्रकारची असतात, त्या प्रकारांबद्दल आपण नंतर अभ्यासणार आहोत. आता फक्त त्याची बेसिक माहिती घेणार आहोत. एक स्पेशल लेक्चर असेल नाऊनबद्दल, त्याच्यामध्ये अत्यंत डिटेल्समध्ये त्याच्यामध्ये अत्यंत डिटेल्समध्ये आपण माहिती घेणार आहोत. प्रत्येक प्रकार, त्याची उदाहरणं आणि जमल्यास त्याची एक्झाम्पलसुद्धा आपण घेणार आहोत. तर आता बघूया आपण पर्सन, प्लेस, थिंग याला जर आपण नाऊन म्हणत असाल आणि डेफिनेशन म्हणजे काय असतं, एक साधा शब्द वापरायचा. आधी काय म्हणायचं, अ वर्ड. पुढे काय म्हणायचं, विच. अ वर्ड विच इज काय, अ नेम. विच इज अ नेम ऑफ काय, नेम ऑफ पर्सन, प्लेस ऑर थिंग. इथे डॅश मारतो त्यांच्याऐवजी. पुढे काय येणार मग, इज कॉल्ड ॲज नाऊन. डेफिनेशन बनवणं फारसं अवघड नाही, त्याच्यात आपल्याला काही वेळ वाया घालवायचा नाही. पण नेहमी लक्षात ठेवा, हे असं आधी लिहून टाकायचं काय, अ वर्ड विच इज, हे आपलं थोडंफार बदलेल. इथे नाऊन आहे म्हणून मी नेम लिहिलं. अ वर्ड विच इज अ नेम ऑफ पर्सन, प्लेस ऑर थिंग इज कॉल्ड ॲज नाऊन. ही झाली आपली डेफिनेशन. आता यानुसार आपल्याला काही एक्झाम्पल्स बघायचे आहेत, आपण बघूया. मी ते एक्झाम्पल्स लिहून ठेवलेले आहेत. हे पहिलं एक्झाम्पल आहे, डेली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. एका वाक्यात खूप नाऊन असू शकतात, आपल्याला लिमिटेड अभ्यास करायचा नाही, आपल्याला भरपूर प्रमाणात माहिती घ्यायची, सर्वसमावेशक माहिती घ्यायची. किरकोळ एखादी माहिती घेऊन घेतली छोटीशी, त्याच्याने आपलं भागणार नाही. पहिलं उदाहरण बघा, पहिलं उदाहरण आहे डेल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. तर आपण आता काय बघणार आहोत, इथे पहिला शब्द काय, डेल्ली. कशाचं नाव आहे, प्लेसचं, राईट. कॅपिटल बघा, हां फक्त प्लेस म्हटलं म्हणजे काय काय येऊ शकतं मी तुम्हाला सांगतोय. कॅपिटल म्हणजे काय, राजधानी, राजधानीचं ठिकाण, ठिकाण म्हणजे काय, प्लेस. त्यानंतर इंडिया, इंडिया काय, देशाचं नाव आहे, म्हणून इंडियासुद्धा काय झाला, प्लेस झाला. फक्त प्लेस म्हटलं तरी आपल्याला एका वाक्यात आपण तीन एक्झाम्पल्स बघितले, ठीक आहे. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया, नाऊनचे किती प्रकार बघितले, किती एक्झाम्पल्स बघितले, आपण तीन बघितले आणि तिघंच्या तिघं काय सापडत आहेत आपल्याला, प्लेस सापडत आहेत. त्यानंतर आय हॅव मेनी बुक्स, एक एक्झाम्पल लिहिलं. इथे मी ग्रीन इंकमध्ये लिहिलं आहे नाऊनचं एक्झाम्पल. कशात येणार बरं, पर्सन आहे का, प्लेस आहे का, थिंग आहे का, हो काय आहे, थिंग. पुढचं एक्झाम्पल बघूया, द गंगा इज द चीफ रिव्हर ऑफ इंडिया, ठीक आहे. आता गंगा पर्सन आहे का, असू शकतं, स्त्रियांचं नाव गंगा असतं. प्लेस आहे का, थिंग आहे का, आता हे आपल्याला शोधायचं आहे.
नदीसुद्धा एक ठिकाण असतं. नदीसुद्धा काय एक ठिकाण असतं. त्याला थिंग म्हणू शकतो का, ओढून दळून म्हणू शकतो, काय अडचण नाही. परंतु ती अशी वस्तू नाही आहे की जी आपण एका ठिकाणून उचलली दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेलो, अशा प्रकारची वस्तू नाही आहे ती. तर या ठिकाणी काय नाऊन आलं, द गंगामध्ये पहिला शब्द आला गंगा. गंगाला काय म्हणतो आपण, रिव्हर. मी तुम्हाला सांगितलं एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, त्या व्यक्तीला अजून त्या नावाव्यतिरिक्त काय काय म्हटलं जातं त्याला आपण काय म्हणतो, नाऊन. काय उदाहरण दिलं होतं, मुलगा आहे तो कोणाचा तरी भाऊ आहे, ब्रदर, सुद्धा नाऊन झालं. मुलगा आहे सन, ते सुद्धा नाऊन झालं. तो डॉक्टर बनला, डॉक्टर सुद्धा काय आहे, नाऊन आहे. ठीक आहे, तर गंगा नाऊन झालं, रिव्हर नाऊन झालं, हे तर आपण अभ्यासलंच. इंडिया काय आहे, नाऊन आहे. त्यानंतर ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. या ठिकाणी दोन नाऊन आपल्याला स्पष्ट दिसत आहे. आता ऑनेस्टी काय आणि पॉलिसी काय. ऑनेस्टी एक नाऊन आहे, त्या नावातून आपल्याला एखादी संकल्पना लक्षात येते. नावाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात एक ॲबस्ट्रॅक्ट नाऊन येतं, त्या प्रकारात हे मोडतं. आता मी तुम्हाला नावाचे प्रकार शिकवले का अजून, नाही. परंतु एक दिवसानंतर लगेच ते शिकवलं जाणार आहे आणि तो व्हिडिओ येऊन जाईल. हां, त्याच्याखाली आत्ता जो व्हिडिओ मी टाकतो आहे त्याच्याखाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक येऊन जाईल, तुम्हाला कळेल मग नावाचे प्रकार काय काय असतात. ठीक आहे, तर ऑनेस्टी आणि पॉलिसी दोघं कोणत्या प्रकारचे नाऊन झालेले, तर पर्सन प्लेस थिंग याच्यात ते बसत नाही, आपण त्याला काय म्हणतो, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन बसतो. काय म्हणतो, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. मी ते तुम्हाला शिकवणार आहे. त्यानंतर चाइल्डहूड इज द एज ऑफ इनोसन्स. इथे चाइल्डहूड हा एक शब्द आलेला आहे, असा एच डबल ओडी हूड आलं, हूड आलं की ते बऱ्याच वेळा काय असतं, नाऊन असतं. त्याचबरोबर असे ई एन सी ई ए एन सी असे जे शब्द असतात छोटे आलेले, ते सुद्धा काय असतात, नाऊन असतात. चाइल्डहूड इज द एज ऑफ इनोसन्स कसला प्रकार झाला, नाऊनचा प्रकार झाला. हे सुद्धा कोणते नाऊन आहेत, हे सुद्धा ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहेत. हां, वेगवेगळे नाऊनचे प्रकार आपण शिकणार आहोत, त्यात मी तुम्हाला ते समजून सांगणार आहे. गोल्ड इज द प्रेशियस मेटल. इथे दोन शब्द आलेले, पहिला आहे गोल्ड, दुसरा आहे मेटल. आता हे थिंगमध्ये येणार. हां, आपण काय म्हणतो, मटेरियल नाऊन आपल्याला माहिती आहे, त्याचा एक स्पेशल प्रकार आहे जो आपण शिकणार आहोत. पण त्या मटेरियल नाऊनमधल्या सगळ्या गोष्टी कशात येणार आहे, थिंगमध्ये येणार आहे. ठीक आहे, काय उदाहरण आहे, गोल्ड इज द प्रेशियस मेटल. तर या ठिकाणी आपण नाऊन हा प्रकार संपवला आहे शिकून. याची उदाहरणं तुमच्या लक्षात आली असेल, त्याला एक लिमिटमध्ये कैद करायचं नाही. कोणतीही वस्तू, त्या वस्तूला असलेलं वेगळं नाव, कोणताही व्यक्ती अजून त्या व्यक्तीला आपण ज्या नावाने बोलू शकतो ते नाव, किंवा अशी गंगा, रिव्हर अशा काही गोष्टी, त्यानंतर ऑनेस्टी, पॉलिसी अशा काही ॲबस्ट्रॅक्ट थिंग, त्यानंतर चाइल्डहूड, इनोसन्स अशा काही ॲबस्ट्रॅक्ट थिंग, त्यानंतर गोल्ड किंवा मेटल अशा मटेरियल थिंग्स, ह्या अनेक गोष्टींचा त्यात काय होतो, अंतर्भाव होतो. त्यामुळे आपल्याला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. ठीक आहे,